Please subscribe my new YouTube channel Satyananda Group. Press the bell icon for new notification. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्यनंदा ग्रुप या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जीवामृत कसं बनवायचं, ते त्यासाठी बनवण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं आणि ते बनवल्यानंतर किती दिवसांनी वापरायचं आणि ते कुठल्या कुठल्या पिकाला कशाप्रकारे स्प्रे करायचं किंवा कशाप्रकारे वापरायचं ह्याविषयी मी डिटेल माहिती सांगणार आहे. तर बरेच शेतकऱ्यांनी मला कमेंट केली की सर तुम्ही ते प्रत्यक्षात कृती करून दाखवा. तर मित्रांनो, तर सध्या माझ्याकडे पाऊस, आमच्याकडे पाणी नसल्यामुळं तर आमच्या शेतामधलं शेतामध्ये काहीच पीक नाही आहे, त्यामुळं मी सध्या बनवत नाही आहे. माझ्याकडे डाळिंबीची बाग आहे पण ती आता रेस्ट अवस्थेत आहे, त्यामुळं मी तिला जीवामृत किंवा कुठलंही खत किंवा कुठलंही औषध काही सोडत नाही किंवा स्प्रे करत नाही. तर पाणी नसल्यामुळं ते मी तुम्हाला बनवून त्याचा डेमो करून दाखवू शकत नाही मित्रांनो. तर नक्कीच पुढे माझी बागेचा भार धरल्यानंतर मी ज्यावेळेस या प्रत्येक गोष्टी बनवेल घरी, त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच त्याचं व्हिडिओ शूटिंग काढून त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला चॅनलवरती अपलोड करेन. तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे जीवामृत बनवण्यासाठी आपल्याकडं काय काय साहित्य पाहिजे. तर सुरुवातीला 200 लिटर पाणी बसणारा, पाणी क्षमता असणारा, 200 लिटर पाण्याची बसण्याची क्षमता असणारा एक बॅलर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला प्युअर देशी गाईचं गोमूत्र वापरायचं आहे 10 लिटर, बेसन पीठ 1 किलो वापरायचं आहे आणि गूळसुद्धा प्युअर देशी गूळ वापरायचं आहे. रसायन मिक्स गूळ वापरला तर एवढा परिणाम होत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्ही कोणाच्या ज्याच्या त्याच्या भागामध्ये गुराळ जर असेल तर त्या आपल्यासाठी स्पेशल एक आदान काढून घ्यायचं त्यांच्याकडून. त्यांना वापरायचं म्हणायचं बाबा कुठलंही केमिकल न वापरता आम्हाला एक आदानाचा गूळ तयार करून दे, तर तो तुम्हाला स्वस्तही बसेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही गूळ मागून घेऊ शकता. तर त्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो गूळ, 1 किलो बेसन आणि आपल्या रानामध्ये जे मुंग्यांचं वारुळ असतं त्या वारुळावरील 1 किलो, साधारणपणे 1 किलो धरून चाला, 1 किलो माती. तर हे सर्व मिश्रण काय करायचं मित्रांनो, 10 किलो शेण सुद्धा देशी गाईचंच वापरायचं मित्रांनो, बैलाचं वगैरे नको. कारण देशी गाईचं शेण ते ही 7 दिवसाच्या नंतरच्या शेणामधील बॅक्टेरिया कमी होतात, तर 7 दिवसाच्या आतील शेण वापरायचं आहे. तर हे शेण आणि हे पूर्ण तयार कसं करायचं सांगतो मित्रांनो. तर अगोदर एका बॅलरमध्ये 100 लिटर पाणी ओतायचं, पाणी हे चांगलं असावं. तर त्यामध्ये 1 किलो बेसन हे थोडंसं पाणी घेऊन बादलीमध्ये त्याच्यात विरघळवायचं पूर्ण बेसन, त्याच्या गाठी सगळ्या फोडायच्या, पूर्ण पातळ पाणी करायचं त्याचं आणि ते 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. नंतर गूळ हा एखाद्या प्लास्टिकच्या ह्या कपड्या आपलं छापडीवरती वगैरे घेऊन अगोदर बारीक करून घ्यायचा, हातोडीनं बारीक करून घ्यायचा एकदम भुगा आणि तो छोट्याशा बकेटमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यात बारीक करून घ्यायचा, ढळून पूर्ण विरघळवायचा आणि ते पाणी त्या बॅलरमध्ये टाकायचं. त्यानंतर शेण ही तसंच करायचं मित्रांनो, शेण ही एका बकेटमध्ये घ्यायचं आणि त्या बकेटमध्ये पूर्णपणे त्याचा बारीक चोथा करायचा, पूर्ण हाताने ढवळून ते थोडं थोडंसं टाकून पूर्ण शेण बारीक करून त्या बॅलरमध्ये ओतायचं. पूर्ण शेण टाकल्यानंतर वारुळाची माती थोडंसं खडं वगैरे काढून त्याच्यातली घाण वगैरे साफ करून ती वारुळाची माती ही 1 किलो त्या बॅलरमध्ये टाकायची आहे आणि नंतर पूर्ण मिश्रण ढवळून परत राहिलेलं बॅलर पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आणि हे मिश्रण तुम्ही सावलीला ठेवायचं आहे, एखाद्या झाडाखाली ठेवायचं आणि त्याच्यावरती गोणपाट झाकून, एखादं फडकं झाकून किंवा फाटक्या साडीचा तुकडा झाकून ते दररोज सकाळ संध्याकाळ काठीने ढवळायचं आहे. हे ढवळल्यानंतर बरोबर 5 दिवसानं हा तुमचं जे बनवलेलं जे जीवामृत आहे ते पूर्णपणे तयार होतं. तर तयार झाल्यानंतर आता सोडायचे असे काही काही जणांकडे मड पंप असतात जे डायरेक्ट शेणासाईट ते सगळं मिक्स करून ह्या असं बुडाने ओततात ट्रॅक्टरने,
तर आता ज्यांच्याकडे अशी सोय नसेल त्यांनी काय करायचं मित्रांनो, तर त्याचं जे बुड आहे ड्रमचं, त्या बुडापासून एक 12 इंच म्हणजे कमीत कमी 1 फूट अंतरावर एक छोटस लहान होल पाडायचं आणि त्या होलमध्ये छोटासा नळ बसवून घ्यायचा आणि त्या नळाद्वारे, आता तुम्हाला सर आज 5 दिवस झाले, उद्याच्याला तुम्हाला ते सोडायचं जीवामृत, तर 5व्या दिवशीच ढवळायचं सकाळी, 5व्या दिवशी संध्याकाळी ढवळायचं नाही आणि 6व्या दिवशी सकाळी सुद्धा ढवळायचं नाही, ते पाणी हायचं थिर राहू द्यायचं आणि 6व्या दिवशी सकाळी ते थिर पाणी त्या नळाला तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं एसटीपीने वगैरे सोडता तसं ते नळातून तुम्ही ते जीवामृत सोडायचं आहे आणि त्या एक म्हणजे 1 फूट का बसवायचं तर ते खाली जे ढवळून शेण वगैरे जे राहिलेलं आहे ते खाली राहतं आणि ते वरचं प्युअर जीवामृत पूर्णपणे जातं आणि ते जो चोथा राहतो खाली शेवट, तर तो चोथ्यामध्ये परत 200 लिटर पाणी ओतायचं मित्रांनो, कारण तो चोथा जो आहे तो काय म्हणतात ते फुडणी द्यायचं काम करतो, तर परत एक वेळेस त्याच्यामध्ये बेसन गूळ किंवा वारुळाची माती किंवा शेण टाकायचं नाही, परत दुसऱ्या वेळेस मात्र फक्त पाणी ओतून ते परत 5 दिवस भिजू घालायचं 200 लिटर पाणी आणि दुसऱ्या वेळेस सोडलेलं मात्र दोन एकदा टाकायचं आणि दुसऱ्या वेळेला हायचं पाणी भरून ओतायचं, असं 2 वेळा एक जीवामृत वापरायचं, दुसऱ्या वेळेस मात्र ते पूर्ण चोथा काढून घ्यायचा आणि परत नव्याने भिजू घालायचं. तर मित्रांनो हे एका एकरासाठी 200 लिटर पाणी कमीत कमी 5 दिवस भिजू घातलं की 6व्या दिवशी सुटलं पाहिजे, म्हणजे तुमचं कुठलंही पीक असू द्या 1 एकरामध्ये, तर त्या 1 एकराच्या पिकाला तुमच्या 1 महिन्यामध्ये कमीत कमी 3000 लिटर जीवामृत हे गेलंच पाहिजे, तरच तुमच्या पिकाचं पूर्ण रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा इतर गोष्टी असतील, पूर्ण फळवाढ किंवा पानामध्ये सर्व संजीवक सर्व अन्न घटक मिळणे हे 100% कार्य करतं आणि जर तुम्ही जर जीवामृत पाजण्यासाठी ते जीवामृत जर कमी प्रमाणात सोडत असाल तर तुमचं झाड म्हणावं असं तुमचं ते फळबाग किंवा कुठलंही तुमच्या झाडामध्ये चरणामध्ये पीक असेल ते एवढं जास्त प्रभावी ठरू शकत नाही, कारण कमीत कमी 3000 लिटर जीवामृत 1 एकरासाठी 1 महिन्याला पाजणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. एवढं केल्यानंतर तुमच्या झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भयंकर वाढते, तुमचं रोग कुठल्याही रोगाला बळी पडत नाही हे झाड. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा स्प्रे करताना 200 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर जीवामृत स्टेज नुसार आहे. आता काही वेळेस जर फळाची साईज छोटी असेल 50 ग्रॅमच्या आसपास तर 5 लिटर वापरायचं आहे आणि 10 म्हणजे आता डाळिंबीचं सांगतो तुम्हाला, जर डाळिंबीचं फळ जर आताशी सटिंग झालेलं असेल तर ते जीवामृत स्प्रेसाठी 5 लिटर 200 लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि तिथून पुढे जेव्हा 100 ग्रॅमच्या आसपास फळ जातं त्यावेळेस 10 लिटर एका 200 लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि 100 ग्रॅमच्या पुढे जेव्हा फळ जातं त्यावेळेस 20 लिटर जीवामृत 200 लिटर पाण्याला वापरायचं आहे. पण इथं महत्वाची टीप ही लक्षात ठेवा की कळी निघण्याच्या अगोदर जे जीवामृत तुम्ही स्प्रे करता किंवा बुडात न सोडता ते जीवामृत तयार करताना त्यामध्ये गोमूत्र मात्र 2 ते 2.5 लिटर 200 लिटर पाण्याला ओतायचं आहे, कारण गोमूत्राचं प्रमाण जास्त झाल्यानंतर त्या झाडामध्ये नत्राचं प्रमाण वाढतं आणि नरकळी जास्त भयंकर प्रमाणात निघते. तर हा महत्वाचा मुद्दा आहे, हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती सांगतो, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.